दादा काय बोलणार आपल्या मथुरच्या बद्दल, कारण का आज किती जरी लोकांनी नाव पाडण्याचा प्रयत्न केला दादा तरी तो नाव पाडू कधी देणार नाही आणि ती दहशत त्याची आहे ती निर्माण नेहमी ठेवणार आपली। अरे भाऊ मी लहानपणापासून आहे ना, लहानपणापासून मी दोस्ती आणि जो नाव आहे हा जपलाय आणि माझ्या नावासाठी मी भरपूर कष्ट केल्यात आणि सगळ्या गोष्टीमध्ये स्ट्रगल केलाय। तर नाव पाडायचा विचार करतात ना दादा ते ओवल्याच्या फाटीमध्ये 99% पब्लिक त्यांच्या बाजूने, तर मी सर्वांना विनंती करतो का कोणावर अन्याय नका करू। एखादा आपला आगरी समाजाचा हिंदू धर्माचा माणूस हिंदू धर्माचा पोरगा जर पुढे जात असेल ना त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करा। आणि मी असू या अजून कोणी असू आपल्या समाजाचा आपल्या धर्माचा कोणी असू द्या, तर हे लोक पहिले मागे खेचायला बघतात। आता मथुर एक नंबर मध्ये आहे म्हणून ज्यांना ज्यांना टाकल्यात त्या लोकांची इच्छा होती ती इच्छा पूर्ण झाली। जो बोलायचा ना दोन्ही साईडनं, याच्या आधी बोलायचं ना दोन साईडनं, त्याला आता पण बोलतोय ही आहे ना ही कमी चालो, समजलं ना ही चालणार ना यो बोलल मा यो हात बोलल ही नाही चालणार। कारण का आज आपण डावे साईडने टाकून सुद्धा मथुरने आपलं नाव तसाच ठेवला कायम, दरारा जो कायम मुंबईमध्ये राही होता आणि तोच ठेवणार। मला दरारा नाही पाहिजे, प्रेम पाहिजे सर्वांचा। दरारा काय करायचं, दरारा आहे माझा वैयक्तिक आणि आपला जो पब्लिक जो मित्रांचा आपला प्रेम दाखवतो जो मथुरवर ती सर्व फॅन फॉलोइंग त्याबद्दल काय सांगशील आपण? नाही सगळ्यांचा आभार आहे आणि असाच प्रेम तुमचा सगळ्यांचा असू द्या आणि कायमस्वरूपी असंच खांद्याला खांदा लावून असंच नाही का आज माझा पलतोय म्हणून माझ्या सोबत, माझा कधी भविष्यात नाही पलला तरी तुम्ही असेच माझ्या सोबत राहा, मी पण तुमच्या सोबत राहील। कधी अपरात्री रात्री बेरात्री कोणत्याही प्रकारचा प्रसंग असो काहीही असो हा राहुल पाटील तुमच्या सर्वांसाठी उभा राहील। आणि दादा महाराष्ट्रामध्ये आज सर्वच टॉपची बैल आहेत, सर्वच टॉपची बैल आहेत, पण आता ज्याप्रमाणे जी शर्यती होत आहेत ही शर्यती मला तरी वाटतं मैत्रीपूर्ण व्हायला पाहिजेत। कारण प्रत्येक बॉल जसं आपण आम्ही नाही असे झडे झाले करत, कारण का आमच्या सारखा आहे ना आमच्या सारखा 3 वर्ष बिंदोरचा बादशाह आहे, कधी हो कपडा आहे ना कपडा अंगावरनं उतरवला नाही आतापर्यंत, हे झडे झाले आहेत ना ते रांडी झाले आम्ही नाही करत ना। काय बोल होता एक जण, हा लग्न एकदाच लागतो, लग्न या राहुल पाटीलनी लावलंय पहिले लग्न आहे ना तो तिकडे ठेव इथे नको दाखवू। सो तुम्ही काय मेसेज देणार या शर्तीमध्ये जे कोणी मोठे मोठे बैलगाडा शर्यत घेऊन येतात त्या लोकांना काय मेसेज देणार तुम्ही, शर्यत कशा प्रकारे व्हायला पाहिजे? हिम्मत करा ना यार, बैल पलतात आपण पलतोय का, इथे काय विषय आज तुझा पलणार तुझा जितणार उद्या माझा जितणार परवा तुझा बरोबर माझा आज हार जे माझ्यासोबत जे हारलेले आहेत ना त्यांना माझ्याकडून शुभेच्छा। अरे आपण प्रयत्न केले पाहिजेत पुढच्या टायमाला त्याला हरवायचा कसा, अजून 4 बैल घ्या, अजून आपल्या बैलाची प्रॅक्टिस कुठे कमी झालेली आहे? हा खेळ ही गेम आहे आणि ते जितल्यात ना बकासूर आणि सोन्या त्यांना शुभेच्छा आहे माझ्याकडनं। बरोबर दादा, खाली तुम्ही आहे ना बैल चांगले आहेत, तुम्ही माझ्याशी एडे चाले करू नका ना, माझ्याशी एडे चाले करतील ना मस्तीचा उत्तर मस्तीमध्ये भेटणार।